उल्वे येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयात वार्षिक क्रीडा दिवस शनिवारी आयोजित करण्यात आला होता. या क्रीडा दिवसाची सुरुवात विद्यालयाचे चेअरमन तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मशाल पेटवून झाले, तर समारोप समारंभ हा रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांना प्रगतीपथावर वाटचाल करत विद्यार्थ्यांनी देश आणि राज्य पातळीवर आपल्या शाळेचं नाव मोठं करावं अशी भावना व्यक्त केली. ही कला तुम्ही दाखवली जिम्नॅशियममध्ये आणि विद्यार्थिनींनी, तर त्याच्या बाबतीत मला वाटते आपला हे जे स्कूल जे आहे ते खारघरच्या रामशेठ ठाकूर स्कूलला मागं टाकेल अशा प्रकारचं आज इथे दिसतं. परवा सध्या काळात 8-10 दिवसापूर्वी मी आपलं सायन्स प्रदर्शन होतं त्यावेळेस आलो होतो, ते पाहिलं सर्व प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांचं पाहिलं, प्रायमरीचं आणि आपलं सेकंडरी अजून जेमतेम सुरू होतं, 6th स्टँडर्ड सुरू झालं आहे, 6th, 7th, 8th हे अप्पर प्रायमरी म्हणतात किंवा लोअर प्रायमरी आणि नंतर मग अप्पर प्रायमरी आणि मग सेकंडरी. तर ते सायन्स प्रदर्शन इतकं छान होतं की मी जाऊन खारघरच्या राज आनंदी मॅडम ज्या आहेत त्या प्राचार्यांना सांगितलं की मॅडम इथल्यापेक्षा चांगलं शिस्तीत आणि पद्धतशीरपणानं या मुलांनी जे प्रयोग केले होते ते सर्वांना दाखवण्याचं काम केलं. तिथे प्रयोग मोठमोठे होते, सर्व चांगले होते, पण जी शिस्तपणानं मुलांच्या चेहऱ्यावर येत होतं त्याच्यामुळे जे काम दाखवलं तर ते पाहिल्यानंतर खरंच भावी कालावधीमध्ये 2-4 वर्षात या स्कूलचं नाव हे आपल्या जिल्हा नव्हे तर राज्यस्तरावर जाईल अशी आशा मला वाटते. दरम्यान यावेळी सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयातील मराठी माध्यम विभागाच्या स्टाफ रूमचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मराठी विद्यालयाचे चेअरमन शरद खारकर, रयतचे रायगड विभाग इन्स्पेक्टर RP ठाकूर, निलेश खारकर, मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर, मराठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका SM बल्लाळ यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.